Hello everyone. In our today's lecture of fermentation technology part first, we are going to study about the scale-up processes in which we are going to study the objectives of scale-up process as well as the all the processes carried out while performing the scale-up process. First, we will see the definition of scale-up process. Scale-up means the art for designing of large-scale apparatus or full-size plant using the data obtained from the laboratory studies. For setting any plant or any industry, we have to undergo various types of processes which comes under scale-up process. म्हणजे आपल्याला कुठलीही फॅक्टरी सेट करायची असेल तर आपण डायरेक्ट फॅक्टरी सेट करत नाही, आपण काय करतो, लॅब स्केलवरती काही एक्सपेरिमेंट्स कॅरीड आउट करतो. जर लॅब स्केलवरचे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाले, त्यांचे प्रॉपर रिझल्ट्स आले, तर एक पायलट प्लांट सेट करतो, म्हणजे एक छोट्या स्केलमध्ये प्रोडक्शन प्लांट सेट करतो, जे ॲक्च्युअल इंडस्ट्रीयल लेवलला मिमिक करणारा प्लांट असेल. म्हणजे पायलट प्लांटवरती पूर्ण एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले जातात, प्रोडक्ट प्रोडक्शन कॅरीड आउट केलं जातं. जर सक्सेसफुल आणि आपल्याला डिझायर्ड रिझल्ट्स जर मिळाले, तर मग नंतर इंडस्ट्रीयल लेवलला प्रोडक्शन कॅरीड आउट केलं जातं. आणि सगळी प्रोसेस जी आहे, लॅब स्केलवरती एक्सपेरिमेंट कॅरीड आउट करून पायलट प्लांट सेट करणं आणि मग नंतर फायनली इंडस्ट्रीयल सेटअप करणं, दिस होल प्रोसेस इज नोन ॲज स्केलअप प्रोसेस. देअर आर व्हेरियस ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्केलअप प्रोसेसेस. First is to provide master manufacturing formula. It means proper designing of actual process for the production of any product is carried out by the means of scale-up process. Second one is to identify the critical features for the process. Now, whatever the important features or important factors are required, then it may be supply of various materials or time required for the manufacturing purpose or the cost, everything, whatever the features or the factors are required for the process, product production साठी जे पण काही required materials वगैरे असतील, ते सगळे identify करण्याचं काम आपण scale-up process मध्ये करतो. Second one is evaluation, validation and finalization of process. मग ॲक्च्युअल प्रोसेस कशी कॅरीड आउट करायची आहे, त्यानंतर ती प्रोसेस किती वेळात कॅरीड आउट होऊन नंतर प्रोडक्ट प्रोडक्शनसाठी किती वेळ लागेल, नंतर प्रोडक्टची ड्युरेबिलिटी किती असेल, आणि फायनल प्रोसेस ॲक्च्युअल कशी असेल इंडस्ट्रीयल लेवलवरती, त्या सगळ्यांचं डिझायनिंग आपण स्केलअप प्रोसेसमध्ये करतो. देन गाईडलाईन्स फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोडक्शन अँड प्रोसेस कंट्रोल. देन वॉट एवर गाईडलाईन्स शुड बी फॉलोड for the product production and to how the proper process can be carried out at the industrial level is determined in these scale-up process. Then the review of the processes, processing equipments. Then je pan apan equipments industrial level varti use karnare, ते इंडस्ट्रीयल लेवलवरती इक्विपमेंट्स यूज करण्यासाठी आपण मग कुठल्या टाईपचे इक्विपमेंट्स यूज करू शकतो, किंवा मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट प्लेस करण्यासाठी आपल्या इकॉनॉमिकली विच टाईप ऑफ इक्विपमेंट शुड बी यूज्ड, दॅट प्रॉपर रिव्ह्यू वी हॅव टू मेड. अँड फॉर मेकिंग दिस प्रॉपर रिव्ह्यू स्केलअप प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज to produce physically and chemically stable product. Now what is the necessity to produce physically and chemically stable product? Jar aapla product stable nasel, then there are large number of errors or losses are occurred after the production of product. Jar aapla आपलं फर्मेंटेशनचं मेन एम काय, की आपल्याला एखादं इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट किंवा असेल एखादं प्रोडक्ट प्रोडक्शन करायचं असतं, मग ते प्रोडक्टच जर स्टेबल नसेल तर ते लवकर खराब होऊ शकतं किंवा
कंटॅमिनेशनचे चान्सेस पण जास्त असतात. सो टू प्रिव्हेंट दॅट लॉसेस स्केलअप प्रोसेसेस आर कॅरीड आउट अँड अ प्रॉपर स्टेबल प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस्ड बाय युझिंग दिस प्रोसेस. सो दीज आर द फ्यू ॲडव्हान्टेजेस ऑर सॉरी ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्केलअप प्रोसेस. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज युअर टू प्रोव्हाइड प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युला, म्हणजे पूर्ण प्रोसेस कशी कॅरीड आउट करायची आहे तर मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युला डिटरमाइन करू शकतो. त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये कुठले कुठले क्रिटिकल प्रोसेसेस आहे किंवा कुठले कुठले फॅक्टर्समध्ये आपल्याला एरर्स येऊ शकतात ते डिटरमाइन करण्यासाठी, प्रॉपर व्हॅलिडेशन करण्यासाठी, दॅन ही पूर्ण प्रोसेस कॅरीड आउट करण्यासाठी प्रॉपर गाईडलाईन असेल ते प्रोव्हाइड करता येतात स्केलअप प्रोसेस यूज करून, आणि प्रॉपर इक्विपमेंट्स यूज करून इंडस्ट्रियल लेवलवरती कमीत कमी लॉसेसमध्ये किंवा कमीत कमी कॉस्टमध्ये जास्तीत जास्त इल्ड कसं ऑप्टेन करता येईल हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, स्केलअप प्रोसेस कॅरीड आउट करत असतो. दिस वेअर द फ्यू ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्केलअप प्रोसेस. Thank you.